नमस्कार, आपले सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांसाठी आज 12/10/2024 म्हणजे दसऱ्याची मोठी आनंदाची बातमी. दसऱ्याच्या दिवशी मिळाले मोठे गिफ्ट आणि राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित करण्यात आले 4 महत्त्वपूर्ण निर्णय. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, समोर बेल आयकनला क्लिक करा आणि सोबतच ही महत्त्वपूर्ण आनंदाची माहिती आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 11/10/2024 रोजी 4 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत. यानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन करता अनुदान, तसेच सुधारित आश्वासित प्रगती योजना व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करणे या बाबी अंतर्भूत आहेत. पहिलं आहे महिला व बाल विकास विभाग. राज्य महिला व बाल विकास विभागातील 2024-25 या वित्तीय वर्षाकरता महाराष्ट्र राज्य समाज कल्याण बोर्डास निवृत्ती वेतन व वेतनेतर बाबींकरता निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. याकरता 1,727,27,00,000 रुपये मात्र इतकी निधी वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग. राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक 11/10/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार विभागातील शाळा महाविद्यालयामधील कार्यरत शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन, निवृत्ती वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहे. त्यानंतर आहे सुधारित आश्वासित प्रगती योजना. राज्यातील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथील स्थापनेवरील शासन मंजूर पदावर कार्यरत पात्र शिक्षक इतर अधिकारी कर्मचारी यांना पूर्वलक्षीप्रमाणे 2 लाभांची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. नंतरचा आहे नगर विकास विभाग. रोजंदारी कर्मचारी नियमितीकरण. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये विविध पदावर रोजंदारी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संख्येएवढी अधिसंख्य पदे निर्माण करून त्यांच्या सेवा या महानगरपालिकेच्या स्थापनेवर नियमित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.